यामिनी सिंपल फूडमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला झटपट गाजर हलवा दाखवते आहे. साहित्य पाहूया. दोनच गाजर घेतलेत कारण इमिजिएट बनवायचं आहे. गणपतीचे प्रसादाचे जे मोदक उरलेले असतात, मिठाई उरलेली असते, ते मी त्यात मावा म्हणून टाकणार आहे. एक कप दूध, साखर, केशर वेलची सिरप आणि थोडंसं तूप लागणार आहे आपल्याला. गाजर स्वच्छ धुवून घेतलेत, त्यांना आपण सुरीने असं तासून घेऊ. सुरीने किंवा उलट्या बाजूनही होतं, हे संपूर्ण तासून त्याच्यावरची जी काही माती आहे, जी काही हे आहे, ती साफ करून घ्यायची आणि पुन्हा ते स्वच्छ घासून धुवून घ्यायचे आहेत. हे असे मी दोन्ही करून घेते आणि पुन्हा ते धुवून मग किसून घ्यायचे आहेत. अशा रीतीने गाजर स्वच्छ धुवून घेतलेले, साफ करून घेतलेले आहेत. आता आपण त्यांना किसू. गाजर किसून हा जो मधला दांडा आहे तो आपण सगळ्यांनी घ्यायचा आहे, पण आपण ह्याचे तुकडे करायचे छोटे छोटे आणि ते पक्ष्यांना घालायचे आहेत. तुमच्या खिडकी बाहेर येत असतील तर, म्हणजे हा मधला दांडा आपण खाऊ नये कारण तो पचायला जड असतो, तर त्याचे आपण तुकडे करून आपण पक्ष्यांना घालू शकतो. अशा रीतीने हा सगळा गाजर किसून झालेला. आपण तूप घालायचं आहे. तुपामध्ये सगळं गाजर परतवून घेणार आहोत. वरून थोडासा डालडाही राहणार आहे. शुद्ध तूप घातलेलं आहे पण जरा जास्त लागतं म्हणून थोडा डालडा घालणार आणि मग त्याला थोडं वाफेवर ठेवणार आहे. तूप अर्धी वाटी, अर्धी पाव वाटी तूप घालू शकता आणि त्याच्यावरती थोडासा डालडा घालायचा आहे म्हणजे चव चांगली येते. आणि हे मी आता परतते. यामध्ये थोडं थोडं दूध घालायचं. अर्धा ते पाऊण कप मी दूध घातलेलं आहे. छान शिस्त आहे. जेवणासाठी म्हणून गाजर हलवा करायचा आहे म्हणून आपण तो साधा केलेला आहे, पण पहा रंग अतिशय छान यायला लागला आहे. आता आपण हे झाकून अगदी मंद गॅसवर, मगाशी मोठा गॅस होता 5-4 मिनिटं, आणि आता आपण तो बारीक करणार आहोत. अशा रीतीने थोड्या वेळाने, म्हणजे जवळपास 7-8 मिनिटांनी झाकून ठेवल्याने गाजर हलवा छान तयार होईल आणि आपल्याला घरातल्या घरात तो खाता येईल, जेवणावर वगैरे गोड पदार्थ म्हणून वाढायला. तर अशा रीतीने आपण सगळं स्मॅश करून घ्यायचे. अशा रीतीने देवाचा प्रसादही फुकट जात नाही आणि तो सगळ्यांच्या पोटात जातो. गणपतीचे बरेचसे मोदक येतात, मिठाई येतात आणि त्याचा योग्य प्रकारे नंतर उपयोग आपल्याला करता येतो. गाजर हलवा हा सगळ्यांनाच आवडतो आणि दोन दोन गाजरांचा केल्याने काय होतं की थोडासाच बनतो आणि तो लगेच संपतो. अशा रीतीने हेल्दी गाजर हलवा तुमचा तयार होईल. आता आपण ह्याला झाकून ठेवूया आणि नंतर बघूया. तुम्हाला यामध्ये जर वेलची पूड घालायची असेल तुम्ही सगळ्यात शेवटी घालू शकता.
आपण याला झाकून ठेवूया. अशा रीतीने अतिशय सुंदर गाजर हलवा असा तयार झालेला आहे. तुम्हाला जर त्याला अजून सॉफ्ट करायचं असेल तर तुम्ही अजून 2-3 मिनटं किंवा 5 मिनटं गॅस बंद गॅसवर ठेवू शकता, पण मला हा इतका ओके वाटतोय आणि सुंदर दिसतोय, सुंदर छान झालाय. हा लाल गाजराचा नसल्यामुळे थोडा ऑरेंज कलर आलेला आहे त्याला, ऑरेंज गाजरामुळे, पण अतिशय टेस्टी आणि छान होतो. तुम्हाला आता हा मावामध्ये मध्ये दिसेल बघा, जे मोदक फोडले होते, बर्फी फोडली होती, त्याचं कणकण दिसत आहे. तर अतिशय सुंदर आणि टेस्टी असा हा लागतो. अशा रीतीने हा सुंदर गाजर हलवा तयार आहे. त्याच्यावर आपण ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत. ड्रायफ्रूट्स तुम्ही तुपामध्येही परतून घेऊ शकता. मी शिजताना टाकते. थँक्यू. माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा आणि तुम्ही गाजर हलवा नक्की करून पहा आणि मला त्याचा चांगला फीडबॅक द्या. थँक्यू.